नमस्कार, मी ॲडवोकेट मेघना देरेवान बोलते आणि एम एस डी लीगलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. स्पेशली जे capitalizing.com सोशल नेटवर्कमधून मला जॉईन करत आहे या सगळ्यांचं वेलकम करते आणि तुम्हाला अपील करते की एम एस डी लीगलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच शिल्ड युअर वर्थ हा कार्यक्रम एम एस डी लीगलच्या यूट्यूब चॅनलवरनं ब्रॉडकास्ट होणार आहे आणि आत्तापर्यंत 2300 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तसंच मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांमधून 60 अधिक व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. ह्यामध्ये प्रामुख्याने कायदेविषयक टॉपिक्स घेऊन त्याची सोप्या भाषेत माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. व्हॉट इज युअर वर्थ या प्रश्नाचं उत्तर देताना मला वाटतं प्रामुख्याने 4 गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे द व्हेरी प्रेझेन्स, द व्हेरी पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन, द फिजिकल एक्झिस्टन्स ऑफ द पर्सन. दुसरं म्हणजे त्यांनी कमवलेला पैसा म्हणजेच फायनान्स. तिसरं म्हणजे त्यांनी कमवलेली स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे चल आणि अचल संपत्ती म्हणजेच प्रॉपर्टी. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची रेप्युटेशन, मग ते त्याची वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनामध्ये असलेली ओळख असेल किंवा त्याची व्यवसाय किंवा धंद्यामध्ये असलेलं जे ब्रँडिंग असतं. किंवा आता सगळेजण आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो तर ऑनलाईन प्रेझेन्स हा सुद्धा त्याच्या रेप्युटेशनचाच भाग आहे. सो या सगळ्याचं सारांश म्हणून त्या व्यक्तीचं वर्थ ठरत असतं. हाऊ टू शिल्ड युअर वर्थ ह्या विषयावर मी आणि शिल्पा लवकरच एक ब्रॉडकास्ट घेऊन येतो आहे आणि ह्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग असणार आहेत. शिल्पा प्रामुख्याने फायनान्शियल ॲस्पेक्ट्सवर बोलणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक गुंतवणुकीचे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत किंवा आर्थिक निर्णय घेताना जे नियोजन करायला हवं याविषयी शिल्पा बोलणार आहेत. कशा पद्धतीने फसवणूक होते, जे आम्ही दाखवणाऱ्या स्कीम्स असतात तर त्याच्यामध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल शिल्पा बोलणार आहे. आणि प्रोटेक्ट युअर प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये मी कायदेविषयक ॲस्पेक्ट्स विथ रिस्पेक्ट टू प्रॉपर्टी आणि रेप्युटेशन याविषयी मी बोलणार आहे. ॲज रिस्पेक्ट टू पर्सन, जे वेगवेगळे गुन्हे एका व्यक्तीच्या विरोधात होत असतात त्याच्याबद्दल अनेक व्हिडिओज ऑलरेडी एम एस डी लीगलच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्रिमिनल लॉच्या ॲस्पेक्ट्सवर मी बोललेले आहे आणि ते मराठी आणि इंग्लिशमधनं यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे. तर आपण नक्की त्याला ॲक्सेस करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो नक्की मला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.